नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर संपादक रोखठोक मावळ आज आपल्या या स्टुडिओमध्ये चाकण या आदर्श गावचे सरपंच माननीय श्री भाऊसाहेब पवार यांच्या आपल्या रोखठोकच्या कट्ट्यावरती मी सहर्ष स्वागत करतो भाऊसाहेब आपले नमस्कार नमस्वागत या गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर इंदोरी जवळ इंद्रायणी काठी वसलेलं हे छोटस सुंदर असं गाव वास्तविक पाहता हे गाव खेड तालुक्यात जरी असलं तरी आज ह्या हे गाव विकासाचं मॉडेल म्हणून संपूर्ण मावळ तालुका असेल हवेली असेल खेड असेल आणि पुणे जिल्ह्यातील इथे इतर तालुक्या असतील आज या गावाला एक विकासाचं मॉडेल म्हणून पाहत आहेत या गावाबद्दल विशेष सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायतीचं आर्थिक उत्पन्न कमी असताना व केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता विकासाची दृष्टी असलेलं हे नेतृत्व आणि याच नेतृत्वानी फक्त आणि फक्त इच्छाशक्ती व गावच्या एकजुटीतून संपूर्ण गावचा सर्वांगीण विकास कसा साधायचं हे संपूर्ण पुणे जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण या गावचे आदर्श सरपंच श्री भाऊसाहेब पवार यांचा या गावचा विकास त्यांनी कसा साधला त्याचा प्रवास आपण जाणून घेणार आहे आणि या गावचं विशेष सांगायचं म्हटलं तर दोन वेळा राष्ट्रपती विजेता ठरलेलं हे गाव आज आपल्या माध्यमातून रोखोकच्या माध्यमातून आपण सर्वां तरुणपुढं आणत आहोत आणि विशेष करून मी तरुणांना सांगू इच्छितो की तरुणांनी हा प्रवास नक्की पाहावा भाऊसाहेबांचा आणि या गावाचा कारण आपल्या गावचा विकास जर आपल्याला साधायचा तर नक्कीच हे गाव एक विकासाचं मॉडेल म्हणून येणाऱ्या काळात संपूर्ण देशामध्ये पुढं येणार आहे तर चला या गावचा विकास कसा साधला भाऊसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण टीमनी गावच्या एकजुटीतून हे आपण आज पाहणार आहे तर मला वाटतं भाऊसाहेबां <laughs> बरोबर संवाद साधण्यापूर्वी मी भाऊसाहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भाऊसाहेब आपलं सहर्ष स्वागत भाऊसाहेब आज आपण हे जे गाव पाहतोय आज मला वाटतं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक विकासाचं मॉडेल म्हणून पुढे येत आहे आणि विशेष करून या गावामध्ये आज फक्त देशातले नव्हे तर विदेशातले पर्यटक सुद्धा अभ्यास दौरा म्हणून तुमचे अनेक प्रकल्प पाहायला या गावामध्ये येत असतात तर मला वाटतं आपण संवाद साधण्यापूर्वी या गावचा विकासाचा प्रवास पाहण्यापूर्वी तर्फे चाकण ग्रामपंचायतीबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या नमस्कार फाटक सर आज रोखक मावळमध्ये मा या अंतर्गत आपण आमच्या गावाला व्हिजिट दिली आणि आज त्या माध्यमातनं जे आज गावच्या वतीने माझी मुलाखत घेतात त्याबद्दल आप प्रथमतः आपण आज धन्यवाद देतो कान्हेवाडी गावचा विकास सर हे खेळ मावळ आणि हवेली ह्या तीन तालुक्याच्या टोकावरती असणारं भांडारड्या डोंगराच्या पायथ्याशी असणारं एक छोटंसं गाव पूर्वी या गावची परिस्थिती अत्यंत बिकट होती गावामध्ये येण्या जाण्यासाठी दळणावरचा साधा रस्ताही नव्हता परंतु पूर्वी साधारण सदुसष्टला ही ग्रामपंचायत विभक्त झाली पूर्वी सांगुर्डी आणि कानेवाडी ही अशी ग्राम संयुक्त ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत स्थानी स्थापनेपासून या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील ग्रामस्थ असतील यांचा फार मोठा मोलाचा असा शिहाचा वाटा ह्या विकासामध्ये गावच्या आहे येण्यास सुरुवात झाली आदर्श गाव योजना अण्णा हजारांच्या माध्यमातून जी शासनाने चालू केली आणि त्या माध्यमातून गाव हे कुठंतरी एक वळणावरती एकजुटीने काम करण्याच्या विचारात आलं प्रथमतः आदर्श गाव योजनेमध्ये गाव आल्यानंतर सर्व लोकांनी श्रमदानाने कानेवाडी ते कॅडबेरी हा जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता श्रमदानाने सर केला म्हणजे पूर्वी जो रस्ता तो रस्ता झाला श्रमदानाने आला त्यावेळी शासकीय कुठलाही फंड या गावाला नव्हता ही किती सालची गोष्ट ही साधारण साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची गोष्ट सर त्यावेळी जातानी जर इथला विद्यार्थी इंदुरी जर शाळेत जायचा असेल तर चार महिन्यामध्ये तो शाळेतही जाऊ शकत नव्हता दो तीन किलोमीटर रस्त्याने गाळ तुडव जाणं पावसाळ्याचं जा अशक्य होतं याच ठिकाणी जर माणूस आजारी पाडला तो बैलगाडीमध्ये टाकणे आणि कॅडविरपर्यंत बैलगाडीमध्ये त्या माणसाला घेऊन जाणे अशी परिस्थिती या गावची होतीचा आदर्श गाव पाहता असताना स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार यांनी त्याच्यात विशेष लक्ष घालून प्रथमतः या गावाला शहाऐंशी सत्याऐंशीला पहिला हर गावात सिमेंटचा आपलं डांबरीकरणाचा रस्ता या गावाला मिळाला गावाला पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने देखील एवढे हाल असायचे तर लोकांनी श्रमदानाची एक आदर्श गावमध्ये सवय लागल्यामुळे श्रमदानाने सर विहीर घेतली आणि श्रमदानाने प्रत्येक कुटुंबातल्या दोन व्यक्तींनी तीस दिवसामध्ये संपूर्ण विहीर खोल करून त्याच ठिकाणी चांगलं पाणी मिळालं आणि गावाला पाण्याची अत्यंत अशी सुविधा झाली त्याच्यानंतर वॉटर स्कीमची चांगली स्कीम ते याच ठिकाणी केली त्यांचं रसगाडगे अभियान हे गावात राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं सातत्य पुढं चालत राहिलं त्यानंतर आणि ह्या टप्प्याटप्प्याने गावचा मग ग्रामपंचायत असेल गावात रस्ते असेल अशी कामं आम्ही या टप्प्याटप्प्यात गावाला सर्व तरुण असेल ज्येष्ठ मंडळीला असेल यांना महिला मंडळ असेल यांना विचारात घेऊन ह्या गावची वाटचाल चालू आहे भाऊंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे मला वाटतं की भाऊ ज्यावेळेस मी तुमचा गावचा हा विकास दौरा करण्यासाठी आलो अभ्यास दौरा तर तुमचे रोड पाहिले असतील तुमचा प्रत्येक प्रकल्प पाहत असताना मला असं जाणवलं की खऱ्या अर्थाने जर भारत या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर प्रत्येक गाव कारण तसं आपण वास्तव एक असं म्हणतो की आपला जो देश या गावांमध्ये वाचताला बरोबर की नाही ना। 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 तर मला वाटतं जर असं प्रत्येक गाव घडलं तर ता तालुका काढायला वेळ ना। लागणार नाही प्रत्येक तालुका काढला तर ता जिल्हा असेल राज्य असेल आणि देश असेल बरोबर ना तर आज या गावचा जो विकास साधला मग याच्यामध्ये अनेक प्रकल्प असतील आणि मला वाटतं हे प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श म्हणून ठरतात ते बरोबर की नाही तर मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचे की आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमध्ये कोणती कोणती महत्वाची विकास कामे झाली मी तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण की आज आपण बघतोय भाऊ की राजकारणाच्या माध्यमातून असेल तरुण पिढी आपल्या गावामध्ये सरपंच पदासाठी फार रस्सी खेच जोरात चालू असते बरोबर की नाही तर नक्कीच सर्वांनी या क्षेत्रामध्ये यावं पण येत असताना मला वाटतं अशा गावांचे आदर्श जर घेतले तर खऱ्या अर्थाने त्यांनासुद्धा आपल्या गावचा विकास करायला बरीचशी मदत मदत होणार आहे तर आपल्या कार्यकाळात भाऊ कोणती कोणती विकास काम झाली सर मी दोन हजार पाचमध्ये ग्रामपंचायतमध्ये प्रथमत आलो पहिल्यांदा उपसरपंच झालो महिला सरपंच असल्यामुळे आरक्षण असल्यामुळे महिला सरपंच होत्या पण आम्ही आलेल्या पूर्ण बॉडीने एक निश्चय केला की ज्या मागल्या पिढीने ज्या मागल्या कमिटी असतील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच असतील किंवा त्यांची सर्व कमिटी असेल त्यांनी या गावात चांगली एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता सर तुम्ही राजकारणाविषयी जो प्रश्न विचारला त्यामध्ये प्रथमता त्यांनी काय केलं असेल तर ह्या गावची सर्व गाव, लोक त्यावेळी आदर्श गाव हे राळेगण सिद्धी फार लोकप्रिय प्रसिद्ध होतं आणि त्या प्रसिद्धी माध्यमातून लोकांना या ठिकाणी बस भरून त्यावेळी संभाजीरावांनी त्यांना राळेगन सिद्धीला नेलं तिथला विकास काय दाखवला श्रमदानाने कशी काम करतात हे दाखवलं आणि इथं आल्यानंतर पहिला जो त्यांनी निर्णय काय घेतला असेल गावातल्या वडीलधारी मंडळांनी तरुणांना एकत्र करून की आपल्या गावचा जर विकास करायचा असेल आपण खेड तालुक्याच्या टोकावरती म्हणजे सीमेवरती असल्यासारखा प्रकार गाव आहे आणि आपला जर विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक विचाराने एकत्र आलं पाहिजे प्रथम निर्णय घेतला की गावातल्या पार्ट्या असतील दोन गट असतील तट हे बंद केले आणि बंद करून इलेक्शन कोणतीही असो प्रत्येकाने प्रत्येक का जो आवडेल त्या पक्ष संघ काम करायचं परंतु गावात कसल्याही प्रकारचा बूथ लावायचा नाही एक प्रकारे एक गाव एक बूथ ही संकल्पना त्यांनी राबवली ती आज तगायत चांगल्या प्रकारे चालू आहे ज्या युवकाला ज्या ज्येष्ठ मंडळीला वाटेल हा पक्ष आपल्या मला आवडतो ह्या पक्षाची ध्येय धोरणं आवडतात त्या पक्षाचं तो, तो निश्चित गावामध्ये काम करायचं परंतु त्याचे भूत हा लावायचं नाही त्या आठ दिवसामध्ये प्रत्येकाला जो आवडेल त्या पक्षासंघ तो काम करतो पण आम्ही एकत्र एका भोंगडीवरती बुजच्या बाहेर सगळी मंडळी बसलेला असतो त्यामुळं आम्हाला विकास करायला सोपं झालं प्रथम तुम्हाला डिस्टर्ब करतो हो। अतिशय अभिनव मला वाटतं बरोबर आपण पाहिलं असेल गावागावात ज्या तंटा होतात ते याच गोष्टीमुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये फक्त खेडच तालुका नसेल सर्वच तालुक्यांनी नक्कीच आदर्श घ्यायला हरकत नाही प्रथमतः आम्ही निर्मल ग्राम ही जी शासनाने प्रकल्प आणली शंभर टक्के शौचालय हे गावामध्ये पाहिजे परंतु आदर्श गाव योजनेत काम चालू असताना जानकी देवी ज्या संस्था आमच्या गावामध्ये काम करत होती त्या माध्यमातनं याच ठिकाणी शौचालयाची जवळ ऐंशी टक्के ही उभारणी झालीच होती म्हणजे आमच्याकडे ऐंशी साली सर प्रत्येक कुटुंबाक जवळ ऐंशी टक्के कुटुंबाक शौचालय होतं एवढा ग्रामीण भाग असताना म्हणजे ऐंशी साली बापरे ऐंशी साली शौचालयाची सुरुवात या गावामध्ये झाली प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय जानकीदेव की संस्था असेल ग्रामस्थ असतील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ही याच ठिकाणी लोकांनी श्रमदान करायचं संस्थेने काही मदत करायची आणि पंचायत समितीने काही अशा प्रकारे त्यावेळी सुरुवात केली दोन अडीचशेमध्ये शौचालय बांधून व्हायचं सर त्यावेळी आणि त्या शौचालयाचा असा फायदा झाला की गावात रोगराईचं प्रमाण एकदम कमी झालं आज शेती कृषी प्रधान गाव असल्यामुळं लोकं उघड्यावरती जायची येणारा समोरचा एंट्रीचा जो भाग असायचा वाडगे उकारडे आणि शौचालयाची एंट्रीतूनच गावात एंट्री व्हायची ती त्यामुळं थांबली आणि गावात रोगराई बंद झाली त्या झाल्यामुळे निर्मल ग्राम होण्यासाठी आवाज सांगायला अभिमान वाटतो की पहिल्यांदा निर्मल ग्राम होण्यासाठी आम्हाला अजिबात कष्ट घ्यावं लागले नाही दहावीस टक्के जे लोकांकडे शौचालय नव्हती ते आम्ही बांधण्याचा ग्रामपंचायतने आणि त्या ग्रामस्थांना सहकार्य देऊन प्रयत्न केला आणि पाच सहा साली पहिला राष्ट्रपती महामहीम अब्दुलजी कलाम यांच्या हस्ते ग्राम पुरस्कार हा आमच्या गावाला पहिल्यांदा मिळाला अर्थाने गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट होती कारण ह्या गोष्टीमुळं गावात आपण एकोप्याने राहिल्यानंतर काय हो विकास होऊ शकतो हे लोकांना जाणवलं म्हणजे खऱ्या अर्थाने एकजुटीचा विजय होता हा हो निश्चितच सर एकजुटीचा विजय होता आणि त्याच्या अगोदर सुरुवात माननीय स्वर्गवासी आर आर पाटील यांनी संत गाडगेबा अभियान हे सुरू केलं होतं त्याचाही गावाला चांगल्या प्रकारे फायदा झाला हा भाग घेताना आमच्याकडे जी ज्येष्ठ मंडळी होती जी रिटायर्ड मंडळी असायची सकाळी गावात दर्शनाला यायची ती दर्शन घेतली की आपल्या गावातला कुठंतरी एक चांगल्या अभियानात भाग घेतला आहे आपलं गाव त्याच्यात बसलं पाहिजे दर्शन घेतलं की झाडू हातात घ्यायचं आणि गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी झाडलोट करायची ते झाडलोटीचं माध्यम आज तक सर चालू आहे सार्वजनिक आज आमचं गाव देश पातळीवरच्या सगळ्या पुरस्काराला जे पात्र ठरतंय ते गावातली एकजूट सर्वांचं सहकार्य सर त्याच्यामुळे ते, ते पात्र ठरतं एक निर्मल ग्रामचा भागभर वगैरे पण याच्या व्यतिरिक्त अजून असे बरेच प्रकल्प आपण राबवलेत त्या प्रकल्पाबद्दल हो प्रकल्पा थोडीशी माहिती आहे प्रथम तर आम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर गावाने असा एक निर्णय घेतला की आपल्याला बसायला ग्रामपंचायत नाही मंदिरामध्ये ग्रामसभा आमच्या ग्राम व्हायच्या मग प्रथम तर निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अरुंधताई खराबी आणि यांच्या माध्यमातून आम्ही पहिली ग्रामपंचायत इमारत बक्षीस निधीतून ग्रामपंचायत इमारत उभी केली माननीय स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे त्यावेळी जेड सदस्य असताना आम्ही स्मशानभूमीचा परिसर सुधारण्याचा असा प्रयत्न केला सर की जर गावामध्ये पावसाळ्यात अंतविधी झाला तर तो, तो मंदिराच्या पार जवळ करायला लागायचा म्हणजे एवढी अडचणीचा हा तो भाग होता त्यांनी विशेष ह्या गावावरती लक्ष देऊन त्याच ठिकाणी अशी अद्यावत नैसर्गिक वातावरणात स्मशानभूमी आज मानतात पण ज्यावेळी आमच्याकडे लोकं येतात ती जर पाहिली तर ही मशमभूमी नसून एखादं उद्यान आहे असं लोकांच्या त्याच ठिकाणी भावना निर्माण होतात त्या ठिकाणी अद्यावत अशी स्मशानभूमी आम्ही तयार केली तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बाळाभाऊ बेगडे यांनी गावासाठी असे विशेष प्रयत्न करून निधी देण्याचे काम असेल सरकारी कोणत्याही कामात अडे यासाठी त्यांचं फार मोठं योगाचं मूल योगदान आम्हाला याच ठिकाणी लाभलं आहे गावातले रस्ते याच ठिकाणी चांगल्या प्रकारे केले गावामध्ये तयार केले आणि अशा प्रकारे गावामध्ये पाण्याची सार्वजनिक पक्की विहीर तयार झाली असा टप्प्याटप्प्याने विकासाला चालना दिली तुमच्या इकडचा जो आरोचा प्रकल्प आहे तो एक जरा आम्हाला थोडीशी त्याची माहिती दिली तर बरोबर सर गाडगे बाबा अभियानामध्ये येताना अधिकारी प्रत्येक वेळी असे प्रश्न विचारा शंभर मार्काचा जो पेपरच असायचा म्हणजे ते एक परीक्षा आम्ही विद्यार्थी <laughs> म्हणून द्यायचो आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अधिकार काहीतरी शिकण्यासाठी मिळायचं जरी अभियान असलं बक्षिसाचा विषय असला परंतु त्याच्यातून विकास साधता यायचा त्यावेळी अधिकारी म्हणायचे की तुमच्या गावामध्ये आरो प्लॅन्ट का नाही खरं तर पाणी हे विहिरीचं शुद्धच होतं परंतु त्यांचं मत आलं की आरो हा गावासाठी शुद्ध पाहिजे मग आम्ही ग्रामपंचायत युक्त आयोग असेल आणि सी आरस पंडे अफरो संस्थेच्या माध्यमातून त्याच ठिकाणी आरो प्लॅन्ट बसावला स्वयप कार्ड आणि पाच रुपयाचे कॉईन असे दोन्ही पद्धतीची या मशीन बसून लोकांना शुद्ध चोवीस तास पाणी मिळण्याची सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध दे करून दिली हा झाला पाण्याचा प्रश्न आज मी बघतोय की आपल्या ग्रामपंचायतीच्या विकासाच्या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जेचा सुद्धा आज भरीव काम आहे बरोबर आहे तर त्याबद्दल थोडंसं हे करत असताना ज्यावेळी अधिकारी विचारायचे की सोलर ऊर्जेचा जास्तीत जास्त आपण वापर का करत नाही प्रथमता ज्यावेळा पंधरा सोळामध्ये आम्ही राज्य लेवलच्या स्पर्धेत उतरलो गाडगेबाबाच्या त्यावेळेस स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी प्रथमता अभियानात भाऊ म्हटलं आम्हाला ह्या आमचे दोन मार्क जातात सोलरचा पूर्ण ही ग्रामपंचायत सोलरवर पाहिजेल त्यांनी दोन दिवसात तो प्रकल्प आम्हाला याच ठिकाणी करून दिला आणि आज आमची ग्रामपंचायती शंभर टक्के ही सोलरवर चालते संपूर्ण ग्रामपंचायत सोलर सोलरवर म्हणजे भाऊ मला वाटतं की रस्त्यांबद्दल सांगितलं त्याच्यानंतर आरो, तुम्ही आरोप तुमचं प्लांट बद्दल सांगितलं सौर उर्जेबद्दल सांगितलं मी आपल्या गावातलं जे सार्वजनिक मंदिर आहे सुद्धा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते त्याबद्दल थोडीशी माहिती सर पूर्वी कौलारू आणि पात्र्याची साधी मंदिरं होती खाली बसायला भुई असायची परंतु लोकांनी पूर्ण मंदिर हे गावाने श्रमदानाने आणि लोकवर्गणीतून शासकीय एकही पैसा न घेता त्याच ठिकाणी उभं केलंय ग्रामस्थांनी ज्याच्यात ते भजन मंडळ असेल त्यांनी जास्त त्याच्यात पुढाकार घेऊन ते एक ठिकाणी आधुनिक निर्माण केलं पुढं असं चांगलं भव्य असं जे शेड दिसतं ते माननीय दिलीपराव मोहिते आमदार यांनी त्याच ठिकाणी आम्हाला त्याला चांगली भरीव मदत केली त्यामुळं त्याच ठिकाणी ते उभं राहू शकलं दुसरा सवमंडप पंचायत समितीचे माननीय सदस्य झेडपीचे सदस्य किरण शेठ मांजरे आणि पंचायत समितीचे उपसभापती अमोल शेट पवार यांनी चांगल्या प्रकारची मदत करून गावामध्ये दोन तीन असे चांगले सार्वजनिक सावमंडप आम्हाला दिले आपल्या गावामध्ये सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे केलेले आहे कारण आत्ता सध्या आपण बघतोय की हा आ, एक सगळीकडेच आहे एक चर्चेचा विषय बरोबर आहे तर त्याच्यातसुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे तुमच्या गावामध्ये तर तरी थोडीशी आम्हाला माहिती सर सांडपाणी आणि कचरा व्यवस्थाबद्दल ज्या ब निर्मलगाम झाल्यानंतर डॉक्टर महापुस्कर हे या ठिकाणी व्हिजिटला यायचे कारण त्या कमिटीवर ते होते आणि अतिशय शिस्तप्रिय माणूस त्यांनी सांगितलं की हे पवित्र अशा इंद्राणी काठी तुमचं गाव आहे पुढं श्री क्षेत्र देहवा आळंदी आणि त्या ठिकाणी पाणी जाते तुमचं सांडपाणी हे नदीला जाता कामा नाही सर म्हणलं आमचं छोटं गाव आहे आणि हे छोट्या गावाचं पाणी किती निघणार म्हणले छोट्याच नंतर मोठं होतं त्यामुळं तुम्ही जर याच्यात सुधारणा केली तर ह्याचा तुमचा प्रोजेक्ट हे अनेक गाव पाहायला नक्की भविष्यात येतील त्यासाठी प्रयत्न करा त्यामुळं ते त्यावेळेच्या आमच्या सर्व कमिटीने नी निर्णय घेतला की हे पाणी आपण नदीला दिलं न जाता कुठंतरी आडून ह्याच्यावर काय प्रक्रिया करता येईल का याच्यावर विचार करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने आम्हाला स्थिरकरण तळी हा प्रोजेक्ट करण्यास सांगितला त्यासाठी त्यांनी खास निधी दिला मग आम्ही गावाचं सगळं पाणी एकत्र ड्रेनेजला करून एकत्र ड्रेनेज करून एकत्र केलं गावठाणातलं पाणी आणि तीन टप्प्यामध्ये तीन स्थिरीकरण तळी तयार निर्माण केली त्याला दगडाने पिचिंग करून घेतलं येणारं पाणी हे ये स्थिर करीन पहिल्या टप्प्याच्या तळ्यामध्ये साचलं गेलं त्यामुळं जो येणारं घाण आहे ती पहिल्या ताळ्यामध्ये थांबली गेली दुसऱ्या तळ्यामध्ये त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के निर्मल पाणी गेलं त्याच्यामध्ये ते स्थिर झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ज्या तळ्यात जे पाणी जातं आहे ते देखील पन्नास साठ टक्के स्वच्छ होऊन जाय गेलं आणि त्याचा असा फायदा झाला की नदीला जा पाणी न जाता ते पाणी एकत्र केल्यामुळं त्या सांडपाण्याचा आम्ही पुन्हा पुनर्वापर करून ते झाडाला त्याचा वापर केला पाण्याचा प्रश्न आणि जे कुटुंब ड्रेनेजला नव्हते अशा कुटुंबासाठी आम्ही नांदेड पेट्यांचे शोषकड्डे घेतले आणि त्याच्या घरातलं सांडपाणी ते जागच्या जागी कसे मुरावता येईल जाग्या हो ते मोरवल्यामुळं कुठेही गावामध्ये कुठल्याही प्रकारचं डास मच्छर हा प्रकार राहिला नाही आणि जे नळाचं काय थोडंफार पाणी येईल त्या कुटुंबांना सांगितलं की आपण छोटीशी परसबाग करा आणि त्या परसबागेला सोडा म्हणजे कुठंही उघड्यावरती अशी घाण या ठिकाणी राहणार नाही राहिला प्रश्न घरात निघणारा सुका आणि ओल्या कचऱ्याचा त्याच ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीने लोकांना डस्टबिनचं वाटप केलं दोन डस्टबिन प्रत्येकाला आम्ही मोफत दिली आणि त्याच्यामध्ये सुका आणि ओला कचरा असे स्टिकर लावून दिले आणि ते त्यांनाच सांगितलं की गावाच्या सबोलती साधारण एक वीस ते पंचवीस कुटुंबाला कचरा टाकता येईल अशा टाईपचे सगळीकडे अडेपचे खड्डे बांधले त्या ते, त्याच्याच शेजारी लोखंडी जाळी ठेवली लोकांनी जाताना कचरा घेऊन प्लास्टिकच्या जाळ्या लोखंडी जाळीमध्ये प्लास्टिक प्लास्टिकचा कचरा टाकायचा आणि नापेटच्या खड्ड्यामध्ये ओला कचरा घरात निघणारा झाडलेला कचरा असेल भाजीपाला असेल तो त्या खड्ड्यात टाकायचा अशा प्रकारे ह्याचं नियोजन केल्यामुळं काय फायदा झाला जो उघड्यावर कुठेही कुठे जो कचरा टाकायचा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून तो पूर्णपणे आज बंद झालेला आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल एक चांगली सवय या ठिकाणी गावाला लागलेली आहे खऱ्या अर्थाने मोदीजींनी जे आपण म्हणतो की स्वच्छता भारत अभियान हे याची हे तुम्ही आधी याची अंमलबजावणी बरोबर आज शहरांमध्ये हे सुरुवात आता कुठं होती पण खऱ्या अर्थाने आज तुमचं गावाचा ज्यावेळेस आम्ही दौरा केला त्यावेळेस बघितलं की तुम्हाला कोणाला कुठेही कचरा दिसणार नाही एवढं स्वच्छ असं तुमचं गाव आहे सरपंच साहेब आज वास्तविक ज्यावेळेस आपण या गावामध्ये प्रवेश करतो सगळीकडे कर आज तुम्हाला फक्त ग्रीनरी आणि ग्रीनरीच दिसते पर्व तर आपण गावामध्ये वृक्षरोपण प्रकारे राबलेलं आहे सर गावामध्ये वृक्षारोपण जे आम्ही स्टार्ट केली ती खरी श्रमदानानेच केली गाव फार उघड्यावरती पाण्याचा दुष्काळ पूर्वी नदीलाही पूर्ण पाणी इंद्रणीला थांबत नव्हतं <laughs> चार महिने नदीतून अलीकडं पलीकडं लोकांना मोकळं जात होतं ते एवढा दुष्काळ होता पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळं शासनाने वृक्ष लावगड हा जो संकल्पना आणली त्याच्यामध्ये की माणसी तीन झाडं लावा एका माणसाने तीन कमीत कमी झाडं त्या वर्षी लावा पण त्याच वर्षी आम्ही निर्णय घेतला की शासनाचा निर्णय आला आणि शासनाने त्याच वेळी मन मनरेगासारखी महात्मा राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही योजना आणल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला असा झाला की आम्ही कॅडबरी कंपनीपासून तर काने पहिल्या रस्त्याला दुतर्फाशी नरेगामधनं झाडं लावली त्यांचं खड्डे घेणे असेल रोप पाणी संगोपन करणं असेल त्याचं संगोपन आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून केलं गावाच्या मग सरकारी आमच्याकडं पडी गायरान जमीन जास्त असली त्या जमिनीचा फायदा काय करायचा तर त्या जमिनीचा फायदा आम्ही जास्तीत जास्त वृक्ष लावगड करून त्याचं संगोपन केलं आज शाळेसारखी जा भरपूर जागा आहे त्या ठिकाणी झाडं लावली त्याचं संगोपन केलं याच्यातून दोन फायदे झाले एक पूर्ण गावाला ग्रीनरी तयार झाली आणि त्याच्या पर्यावरणाचा रास कमी झाला पावसाचं प्रमाण वाढलं आणि मग लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून रोजगार देखील मिळाला मग याच्यातून आम्हाला दोन फायदे गावाला झाले आ, मला वाटतं की आत्तापर्यंत बरेचसे प्रकल्प आपण भाऊंच्या ऐकलेल्या माध्यमातून भाऊ जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीकरिता आपल्या आपण काय काय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत सर्वप्रथमतः आमची ही शाळा ही या गावाने लोकवर्ग बांधलेली साधी कौलारू शाळा होती म्हणजे त्याच्या शासनाचा एकही फंड नव्हता हे पूर्ण उघड्यावरती असं मोकळं मारराण पडलेलं होतं लोकांनी जवळ दहा पंधरा वर्ष त्याच्यामध्येच बसायचे ज्यावेळी गावकऱ्यांनी आणि सर्व कमिटीने निर्णय घेतला पहिलं सर्व शिक्षण अभियानातून आर इमारत आम्हाला मिळाली अंगणवाडीसारखी आर सीसची इमारत मिळाली त्याच्यानंतर वाल कंपाऊंड झालं वाल कंपाऊंड झाले आम्ही याच ठिकाणी सर्वांच्या विचारांनी तरुण सहकार्याच्या याच ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे शाळेचं चा नियोजन करू वृक्ष लावगड करू गार्डन करू पक्षी उद्यान करू मग आम्हाला जागा मुबलक असल्यामुळं टप्प्याटप्प्याने आम्ही याच ठिकाणी पहिलं ना याच ठिकाणी चांगल्या प्रकारचं गार्डन तयार केलं की शाळेत येणाऱ्या मुलाला याच ठिकाणी शाळेचं टेन्शन न वाटता ही शाळा आपल्याला एक खेळणारी शाळा आहे एक नैसर्गिक शाळा वाटावी हे पहिलं आम्ही त्याच ठिकाणी तयार केलं ह्या संकल्पेतून आम्हाला सुचलं की आपल्याकडे जागा भरपूर आपण झाडं लावल्यात तर या झाडामध्ये याच ठिकाणी नॅचरल प येणारे पक्षी भरपूर वाढले होते मग या पक्ष्यांना खाद्यासाठी ज्वारी असेल बाजरी असेल त्या झाडामध्ये आम्ही तयार करून त्या पक्ष्यांना एक असं चांगलं आकर्षित असं पक्षी उद्यान याच ठिकाणी या आम्ही निर्माण केलं तुमचं पक्षी उद्यान हे फार केंद्रबिंदू ठरते गावाचं छोटंसं आहे पण सुंदर केलं तुम्ही हां याच ठिकाणी फार सुंदर केलं गावात शाळेसाठी नेहमी लाईटचा प्रश्न सर यायचा मग आम्ही सोलरवर आज पूर्ण सोलरवर लाईट ही शाळेसाठी निर्माण केलेली पाण्यासाठी आरोची व्यवस्था मुलांना शंप एक नंबर अशी शौचालय की के ले ले। आ, गावात कोणाके नसे अशा प्रकारची शौचालय मुलांसाठी याच ठिकाणी शाळेला सुविधा म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे हे सगळं करत असताना आज वास्तविक गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाचा आरोग्याचा विषय पण महत्वाचा ठरतो बरोबर आहे मग याच्यामध्ये बालके असतील महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना तुम्ही प्रकारे आरोग्यविषयी सु सुविधा उपलब्ध करून देत असतात पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत सातत्याने आठवड्याला डॉक्टर येतच असतात त्यामध्ये लसीकरण असेल लहान मुलांचं गरोदर मातांचं तपासणी असेल त्या तर होतच राहतात परंतु याच्यामध्ये नंतर ग्रामपंचायत देखील अनेक एन ओ संस्थेच्या मार्फत दरवर्षी म मा, महिलांसाठी बी पी असण शुगर असेल हेमिग्लोन असेल रक्त असेल हे चेकअपचे किंवा वयोवृद्धाचे डोळे तपासणी अशी शिबिरं आयोजित करून त्या शिबिराच्या माध्यमातून महिलांना ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा आम्ही ग्रामपंचायत करत असते भाऊ हे सगळं करत असताना शेवटी अजून आपल्या मनामध्ये बरेचसे प्रकल्प असतात की बाबा येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावासाठी आपण ते राबविले पाहिजे बरोबर आहे पण शेवटी प्रत्येक वेळी अडचण येते ती आर्थिक नियोजनाची बरोबर की नियोजन तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्या गावचं आर्थिक विकासासाठी आपले काय नियोजन असणार आहे सर आम्ही गावासाठी नवीन नावन असा उपक्रम संकल्पना एक आता चालू करण्याचा जो विचार आहे ते कृषी पर्यटन कृषी पर्यटन करण्याचा उद्देश असा की माध्यमात गावच्या माध्यमातनं टोटल गावचा हा वैयक्तिक प्रकल्प नसून गावासाठी करण्याचा प्रकल्प पहिला प्रकल्प आपल्या आजूबाजूच्या याच्यात ठरू शकतो हो कारण सार्वजनिक प्रकल्प हा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे नाहीच आहे हा आमचा गावचा असा विचार चालू आहे की आम्हाला इंद्रायणी नदीजवळ लाभलेली ला शंभर टक्के पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आणि शेती हे सगळं नैसर्गिक वातावरण आजूबाजूला असणारी दोन तीन पर्यटनस्थळं आहे समोर तीर्थक्षेत्र घोरवाडी डोंगर असेल भांड्रा डोंगर असेल जवळच कुंडमाळा असं एक पर्यटन चांगलं आकर्षक असं नवीनच झालेलं आहे नैसर्गिकरित्या तुम्हाला अनेक गोष्टीचा वरदान लाभलेलं आहे वरदान लाभलेलं आहे त्याचा उपयोग करण्याचा आम्ही याच ठिकाणी ठरवलेलं आहे आणि ह्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही कृषी पर्यटन ही संकल्पना राबवत आहोत ती राबवताना शहरामध्ये आज एवढी गर्दी झालेली आहे की निवांत एक दिवस की प्रत्येक माणसाला वाटतं कुठेतरी फिरून यावा आणि फिरून येताना तो ऐसं नैसर्गिक ठिकाण एक शांत ठिकाण पाहत असतो ते पाहत असताना तो ग्रामीण ठिकाणी येणार या ठिकाणी आम्ही बचत गटांना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्याचा कृषी पर्यटन ठरवलं आहे की याच ठिकाणी साध्या पद्धतीचं आपलं ग्रामीण जेवण येणारा पर्यटन वन डे ट्रिप च त्यांना द्यायचं चुलीवरच जेवण द्यायचं त्यासाठी साध्या छपऱ्या आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटक गावामध्ये याच्यासाठी जेवण हे बचत गटांच्या माध्यमातून त्या चार महिन्याला रोजगार रोजगार मिळाला पाहिजे त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल ह्याच ठिकाणी आला तो तो शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होणार जसा बचत गटाला होणार तर शेत तो आला तर तो तास तास दोन तास त्यावेळी थांबेल त्यावेळी तो काय करणार याच ठिकाणी शेतकरी काय बैलगाडी घोडागाडी आहे ट्रॅक्टर आहेत याच्यातली शेतीला सफर मारेल बरोबर तो पर्यटन तो मारत असताना तो शेताच्या ज्यावेळी सफर करत असतं त्या शेतकऱ्याच्या शेतावरती त्यांनी जर काय भाजीपाला पाहिला मग ते तर वेगवेगळ्या वे प्रकारचा कांदा असेल टमाटा असेल मिरची असेल अन्य प्रकारचा भाजीपाला असेल त्याला तो आवडला तो त्या शेतकऱ्याकडून तो डायरेक्ट तिथे घेऊ शकतो शंभर टक्के आणि त्या शेतकऱ्याला फायदा होईल आज जवळजवळ पन्नास टक्के ऊस शेती त्या येणाऱ्या आज शेतकऱ्याला आम्ही असं आव्हान करणार की आपण छोटी मोठी एक दोन ठिकाणी साधी लाकडाचं चा, चाकावर चालणारं गुरळ ठेवायचं येणार पर्यटक तो ते गुरुळ पाहिलं की त्यानेच तो ऊस तोडायचा रस गाळायचा प्यायचा ते शेतकऱ्याला त्याचे काय असेल मोबदला तो द्यायचा ह्या प्रकारे जर आपण आम्ही नियोजन केलं तर त्याचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे इंद्राणी दिलेलं चांगलं पाणी असल्यामुळे तिथं वॉटर बोटिंगची व्यवस्था आम्ही करणार आहोत बोटिंगमुळं त्याच ठिकाणी असणारे काही चार सहा युवक त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल गावाने आज चांगल्या प्रकारचे एक पाणी आडो पाणी जिरवा या अंतर्गत स्थि मोठं एक कोटी लिटरचं तळ्याचं चा काम चालू आहे ते तळ्याचं काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये महिला बचत गटामार्फत मत्स्य व्यवसाय हा त्या ठिकाणी चालू करणार त्याचा फायदा ज्या ते महिलांना तेवढा होईल तेवढाच फायदा आम्हाला ग्रामपंचायतील देखील आर्थिक उत्पन्नाला होऊ शकतो ज्यावेळी आम्ही जी झाडे लावली आज दहा हजार झाडे ग्रामपंचायतीची त्याच्यामुळे फळझाडे आंबा आहे नारळे चिकू आहे शीताफळे ह्याचं उत्पन्न देखील ग्रामपंचायतीला चालू होणार आहे हे करत असताना आम्ही आत्ता एक अद्यावत करण्याचा मानस युवकामध्ये मा खेल -खेल आसे, आसे, ते क्रीडांगण असं होणार सगळ्या प्रकारचे तिथे खेळ खेळता आले पाहिजे कबड्डी असेल हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी खेळ खेळला पाहिजे आमच्या बचत गटाच्या महिला ज्या गावात काही प्रकारचे पापड असतील लोणचे असेल मसाले असे, असतील हे तयार करतील येणारा पर्यटक किंवा गावरंगाईचे तूप तयार करू शकतात कारण हा शेवटी शेती आणि शहराच्या लोकांसाठी आजकाल हे जास्त आपण जसं म्हणतो सेंद्रिय शेतीतन तयार झालेले फळभाज्या असतील किंवा गावरान तूप असेल याच आज आकर्षण आकर्षण आहे त्यामुळे ते हे बचत गट माध्यमातून त्या बचत गटाला तो एक रोजगार निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी हा प्रयत्न केला जाईल दुसरी टोटल आमची संकल्पना आहे की गावात सोलर लिटर आणि Solar light, सोलर लाईट हा संकल्पना ह्या बचत गटाच्या आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून तयार करायची आणि पूर्ण गाव हे सोलर आणि वॉटर हिटरचं करण्याचं शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना हो असेल ही या कृषी पर्यटनाचा भाग आहे आज सर तुम्ही मानला की सेंद्रिय शेतीत पिकलेला माल हा पूर्ण टक्के सेंद्रिय शेती कशी होईल आज शेतकरी शेताला शंभर टक्के मोबलक पाणी सोडून देतो त्यामुळे शेती नापीक होत चालली बरोबर त्यामुळं शंभर टक्के शेती जर ठिबकवर आली की त्या शेतकऱ्याचा त्याच्यातून फायदा होईल तो फायदा झाला त्याचं उत्पन्न वाढेल अशा प्रकारे गावातल्या पूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत होईल त्याचं आर्थिक उत्पन्न वाढेल आणि लाईट सोलर लाईट आणि सोलर हिटरमुळे त्याची लाईटची बचत पण होणार आहे यामुळे जवळच आमच्या श्री क्षेत्र क्षेत्रभांडारा डोंगरे शोरे इकडे कुंडमाळा पर्यटन सारख्या ठिकाणी गावातले काही तरुण बेरोजगार आहे त्यांनी जर उद्या छोट्या मोठ्या पिकअप असेल जीपगाडी जीपगाडी असतील सी सीटर रिक्षा असेल असे घेतले तर येणाऱ्या पर्यटकाला तो त्या वेळात दोन तीन तासात ही पर्यटन स्थळ दाखवू शकतो त्यामुळं त्या युवकांना देखील त्याच्यातून रोजगार हा मिळू शकतो मला वाटतं की भाऊंनी आत्ता खऱ्या अर्थाने जे कृषी पर्यटनाचा इथं एक विषय मांडलेला आहे व त्याच्यामध्ये भाऊंनी अनेक मुद्द्यांना आणि आने, अनेक विषयांना स्पर्श केला जसं बोटिंगचा विषय असेल बचत गटांच्या माध्यमातून जेवणाचा विषय असेल ऊसाचा विषय असेल किंवा चार बेरोजगार तरुणांना जीप गाड्या घेऊन इकडच्या आजूबाजूच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा विषय असेल खऱ्या अर्थाने मला वाटतं जर भाऊ याच्यावरती अजून पूर्णपणे जर तुम्ही अभ्यास केला आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही सर संपूर्ण गाव एकजुटीने या विषयाला जर हात घातला अभ्यास पूर्ण तर मला वाटतं नक्कीच हा तुमचा कृषी पर्यटनाचा विषय हा फक्त जिल्ह्यासाठी नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा एक केंद्र बिंदू ठरल्याशिवाय राहणार नाही बरोबर ताई आपलं आमच्या स्टुडिओमध्ये सरछ स्वागत नमस्कार ताई आज आपण पाहतोय की कानेवाडीतर्फे चाकण हे गाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक विकासाचं मॉडेल म्हणून पुढे येते पर्यटक आपण बघतो अनेक लोक इथं अभ्यास दौऱ्यासाठी येत असतात तर एक ग्रामस्थ म्हणून आज आपल्या गावाबद्दल आपल्या काय भावना आहेत कानेवाडीतर्फे चाकण हे जे आमचं गाव आहे तालुक्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे पण गावाने इतका विकासाचा टप्पा गाठलेला आहे ना तर आत्ता आमच्या गावाकडं सगळ्या पर्यटकांचा किंवा अधिकारी लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि गावाने वीस वर्षात एवढी प्रगती केलेली आहे जेव्हापासनं भाऊ सरपंच झालेत तेव्हापासनं गावाचा एवढा विकास झालेला आहे शोषखड्डे त्यानंतर शंभर टक्के शौचालय कुठे एक कचऱ्याचं आजूबाजूला कुठं कचरा दिसत नाही प्लास्टिक दिसत नाही सर्वांना महिलांना इतकी सवय लागलेली आहे की आजूबाजूला कुठं कचरा दिसला की ते लोकांना स्वतःलाच आता ते बरोबर वाटत नाही त्यामुळं कुणी गाव बघायला आल्यानंतर गावात एवढी स्वच्छता आहे पाहिल्यानंतर लोक खुश होतात आणि त्यामुळं आम्हाला आमच्या गावचा इतका अभिमान वाटतो ना शाळेचा शाळेचा परिसर शाळेचा बाग बगीचा गावातला सगळा इतर परिसर गावातले रस्ते सगळे स्वच्छता यामुळं तालुक्यात आमचं गाव एक नंबरला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्याबरोबर आमच्या भाऊंचा पण आम्हाला त्या की आम्हाला असे सरपंच लाभलेत की त्यांनी गावाचा एवढ्या छोटस एवढ्या टोकाला गाव असून त्याचा एवढा मोठा विकास केला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने ताई आपल्या गावाबद्दल सांगताना थोडेसे भाऊक सुद्धा वाटले कारण खरोखर की आज गाव चाळीस किलोमीटर लांब असून तालुक्याच्या ठिकाणून आज गावांनी विकासाची एक वेगळी उंची गाठलेली आहे आणि एक ग्रामस्थ म्हणून आज त्यांना सुद्धा हा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर त्यांनी सरपंच साहेबांसाठी सुद्धा ज्या भावना व्यक्त केल्या की एक आदर्श सरपंच कसा असा गावाचा तो भाऊसाहेब पवारांसारखा असावा ताई आज आपल्या या स्टुडिओमध्ये मध्ये वेळात वेळ करतात ताईंचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो ताई धन्यवाद नमस्कार आज आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्या गावाच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चेअरमॅन साहेब आले त्यांचं सुद्धा मी आपल्या स्टुडिओमध्ये सहशे स्वागत करतो साहेब आपल्या स्वागत करतो साहेब आज आपल्या या गावाबद्दल आपल्या काय भावना आहेत तर्फे चाखण हे आमचं चा गाव अगदी तालुक्याच्या टोकावरचं गाव आहे पण विकासाचा जर ओघ पाहिला तर तो अत्यंत उच्च पराकोटीचा असा विकास या ठिकाणी पाहायला आपण पाहताय पाहायला मिळतो भाऊंच्या माध्यमातून आमच्या आमचे जे युवक वर्ग आहे त्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती भाऊंनी त्या ग्राउंडची जागा आरक्षित करून तरुणांना ती जागा उपलब्ध करून दिली आज ते उच्च प्रतीचं असं ग ग्राउंड तयार झालेलं आहे आणि भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर विकास झाल्यानंतर ते काम संपल्यानंतर काही गोष्टी संपल्या जातात त्या कामाच्या मागच्या पण भाऊ त्या गोष्टीकडे सातत्याने लक्षपूर्वक पूर्ण वेळ लक्ष असतं त्यांचं त्यामुळे त्या गोष्टी सातत्याने आपल्याला जसेजात तशा पाहायला मिळतात ह्या गोष्टी अशा पाहायला मिळत नाही विकास होतो पण त्याचं पुन्हा ते पाठीमागं जातं आणि पुन्हा पुन्हा विकासाची गती थांबते पण भाऊंच्या बाबतीत ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट की भाऊ सा पाठपुरावा करण्यासाठी भाऊंच्या बाबतीत तोड नाही म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्या विषय तडीच कसा न्यायचा हे भाऊंकडनं हो आपल्या पाहिजे आणि ते घरी कमी वेळ असतात आणि ग्रामपंचायतमध्ये स्वतःचा डबा घेऊन असे कुठेही सरपंच मी पाहिले नाही किंवा आपणही पाहिले काय मला सांगता येणार नाही पण स्वतःचा डबा घेऊन ग्रामपंचायतमध्ये पूर्ण वेळ काम करत असतात पाठपुरावा करत असतात मग ते महिला वर्ग असो आरोग्याचा असो पाण्याचा असो तालुक्याचे काही विषय असतील रस्ते असतील सगळ्या गोष्टीवर पूर्ण लक्ष असतात बाबांचं तुम्ही आत्ता जसं सांगितलं की बाबा एक आदर्श सरपंच कसा असावा शिकलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल दुसरं मी असं एक आ, आ, दोन तीन वेळा माझे जे दौरे झाले गावासाठी त्यावेळेस मी पाहिलं की अतिशय साधी राणी पण गावासाठी झोकून देऊन काम कसं करायचं हे मात्र भाऊंकडनं शिकलं पाहिजे तर मला वाटतं चेअरमॅन साहेबांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या ते सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आले ते त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो साहेब धन्यवाद मला वाटतं की येणाऱ्या काळात बाऊंचं काय नियोजन आहे आपण या माध्यमातन पाहिलं असेल आणि जाता आता वेळेच्या अबाई बाहून मी एक थोडासा एक रोखोक प्रश्न विचारतो भाऊ आज वास्तविक पाहता या साईडला तळेगाव एम आय डी सी जी सुद्धा तुम्हाला जवळ आहे बरोबर की नाही उमऱ्याची नवलाख उमरे एम आय डी सी आलेली आहे या साईडला चाकण एम आय डी सी आहे बरोबर की नाही पण तरी सुद्धा असं कुठतरी नेहमी मनात येत असतं की बाबा इथं आपला टक्का फार कमी आहे आणि त्यातले काही तुमचे सुद्धा गावातले तरुण बरोबर की ज्यांना इथं रोजगार मिळत नाही तर ह्यासाठी नोकरीचा विषय असेल किंवा या तरुणचा उद्योगधंद्याचा विषय असेल एक ग्रामपंचायत म्हणून एक आदर्श सरपंच म्हणून आपण याकडे कसे बघता किंवा आपलं भविष्यात काही नियोजन आहे का सर तुम्ही सांगता तो प्रश्न बरोबर आहे आज नोकरीचा प्रश्न हा फारच बसवणारा प्रश्न आहे बेरोजगार बेज, रोजगारीचा प्रश्न हा फार गंभीर विषय चाललेला आहे परंतु ग्रामपंचायत या माध्यमातून जे तरुण शिकलेले सुशिक्षित शिकले रोजगार आहे त्यांच्यासाठी प्रथमतः आम्ही असा उपक्रम राबवत आहोत की यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देणं त्याच्यात इलेक्ट्रिक्स असं वेल्डिंग असेल अशा विविध प्रकारची त्यांना जर ट्रेनिंग दिलं आणि ज्या कंपनींना त्या जॉबची गरज असेल तो आय टी आय जर केला तर तो मुलगा त्याच ठिकाणी निश्चित नोकरी लागेल याच्यासाठी प्रयत्न असेल हे करत असताना नोकरी नाही लागली तर तो स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन स्वतःचा काहीतरी रोजगार निर्माण करेल यासाठी निश्चितच ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे म्हणजे आपलं नियोजन आहे या गोष्टीसाठी नियोजन आहे जाता भाऊना एक प्रश्न असा हे करायचं की भाऊ आता आपण मागाशी सुद्धा बोललो की आजकाल सरपंच म्हणजे तरुणांना एक वेगळीच क्रेज आहे प्रत्येक गावातल्या की बाबा मला आपल्या गावचं काय बनायचंय सरपंच बनायचंय तर नक्कीच त्यांनी सरपंच बनावा फक्त अशा आम्ही रोकटोकच्या माध्यमातून एवढीच विचार करतो की बाबा त्यांनी सरपंच आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये एक जसं कानेवाडी तर्फे चाकण या गावनी जसं एक विकासाचं मॉडेल उभं केलंय त्यासाठी नक्कीच त्यांनी सरपंच बनलं पाहिजे तर या सगळ्यात तरुणांना जे राजकारणामध्ये येऊ इच्छिते यासाठी या, या तरुणांना आपण काय संदेश देणार आहे जे तरुण माझे मित्र आहेत जे, जे आज सुशिक्षित आहेत त्यांना खरं तर राजकारणाची चांगली जाण आहे परंतु त्यांना दिशा ही मिळणं फार गरजेचे आहे आणि आज जो तरुण ह्याच्यात येऊ इच्छितो राजकारणात राजकारण खरोखर चांगलं आहे परंतु राजकारण करताना ऐंशी टक्के समाज सेवा आणि वीस टक्के राजकारण हे जर त्यांनी मनाशी पक्क ठरवलं तर तो गावचा विकास करू शकतो अन्यथा करू शकणार नाही नुसतंच फेसबुक व्हॉट्सअप किंवा बॅनरबाजीने गावचा हा विकास होऊ शकत नाही सर्व गावातील ज्येष्ठ असतील महिला असतील बालक असतील युवक असतील यांना एकत्र विचार घेऊन आपल्या गावासाठी काय करता येईल हे धोरण जर निश्चित मानाशी ठेवलं तर आजचा तरुण निश्चितच चांगल्या प्रकारे गावचा विकास <laughs> करू शकतो याबद्दल मला असे वाटते मला वाटतं भाऊंनी अतिशय रोखोकपणे सर्वच तरुणांना विकासाचं राजकारण करा हा संदेश त्यांनी दिलेला आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये असे अनेक आदर्श सरपंच आपण रोखोकच्या माध्यमातून आपल्या कट्यवती आणण्याचा प्रयत्न करू पण आज कानेवाडीतर्फेचा आपण या गावाने जो आदर्श घालून दिलेला आहे जे विकासाचं मॉडेल उभं केलेलं आहे या गावाला आमच्या रोखठोक तर्फे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सदिच्छा व्यक्त करतो त्यांनी अजून विकास करावा आणि संपूर्ण देशामध्ये हे एक विकासाचं मॉडेल नक्की ठरेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि तुर्तास आपला निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद सर